नवंबी महानगरपालिके सभापति माननीय सुरेजी कुलकर्णी वॉर्ड का राउंड कर रहा हूं, वॉर्ड राउंडअप का अपन दौरा कर रहा हूं। के लिए जी काम है प्रभागा महिला युवक तरुणा जी सामाजिक आ राजकीय दृष्टिकोन जैसे ती काम किया अपन एक दौरा कर रहा हूं जाणून घेणार आहोत। नमस्कार कुलकर्णी साहब। नमस्कार। नमस्कार। आज आम्ही तुमच्या वॉर्ड मध्ये जाणून घेणार की आपण कोणकोणती काम केली आणि नक्की या कामातून आपण सुरुवात कशी केली, या कामामध्ये या समाजकारणामध्ये आपण कधी आला, म्हणजे सुरुवात कशी झाली आपली? तर मी राजकारण लहानपणापासून नाईक साहेबांच्या माध्यमातून काम करत आलो, त्या ठिकाणी वयाच्या 16-17 वर्षात आदरणीय नाईक साहेब त्यावेळी शिवसेनेत होते, त्या 86 मध्ये आम्हाला उपशाखा प्रमुखचं पद मिळालं, त्या माध्यमातून आम्ही समाजसेवक नाईक साहेब जे कामं करतात ते कामं बघून त्यांच्या माध्यमातून जे कुठले वाटेवर चालले आहेत असे त्यांचं काम बघून आम्हाला इंटरेस्ट आला की त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केलं। भाई आपण मूळचे कुठले, आपण मूळ कुठून आहात? मी मूळ सोलापूर जिल्ह्यातलं आहे, त्या ठिकाणी गेल्या लहानपणापासून इथं जन्म आलं, इथंच आज मला 51 वर्ष झाले या ठिकाणी मी राहतो। नवी मुंबई पण नव्हते त्या ठिकाणी, नवी मुंबई त्या ठिकाणी आमचे वडील मिस्त्री काम बांधकाम या कॉन्ट्रॅक्टच्या याच्या माध्यमातून काम करायचे, त्यावेळेस असं राजकारणात जरा इंटरेस्ट आले, चला राजकारण दादांच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केलं। साधारण आपण या समाजकार्याची किंवा राजकारणाची आपण सुरुवात कधी केली? सुरुवात 86-87 पासून आम्ही राजकारणात सक्रिय काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस नाईकसाहेब शिवसेनेत होते, शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली। नंतर आस्ते नाईकसाहेबांनी 95 ला 2 उमेदवार दिलो आम्ही, ते निवडून आणले, त्या ठिकाणी नंतर असेच त्यांच्या माध्यमातून बरेच काय कामं करत आलो, समाजसेवा करायची सवय, त्या ठिकाणी राजकारण कमी समाजसेवा जास्त करायची ते एवढं मला छंद आहे। ह्या नवी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण साधारण कधी उडी मारली किंवा आपल्याला काय वाटलं की या राजकारणात यावं, या निवडणुकांना उभं राहावं? मी 95 मध्ये शत्रुघ्न दाभाडे पाडळे मॅडमला उभं केलं, त्यावेळेस शिवसेनेत असताना ते दोन्ही नगरसेवकाला आम्ही निवडून आणलं, ते दोन्ही नगरसेवक निवडून आणले, नंतर लोकांचं म्हणणं आहे की मला तेवढं इंटरेस्ट नव्हतं, पण त्यावेळेस मला फक्त निवडून नगरसेवक निवडून द्यायचं आणि काम करून घ्यायचं अशी मला एक सवय होती आणि मी समाजसेवेमध्ये खूप आनंद होतं, समाधान होतं। नंतर आदरणीय नाईक साहेब बोलले की आता तुला त्या ठिकाणी उभं राहायचं, तुझं काम चांगलं आहे, तू पद्धतीने ह्या लोकांचा सेवा करतो, अशा पद्धतीने तू नगरसेवक म्हणून उभा राहा। मग नंतर आम्ही 2005 मध्ये मॅडमला आमचे राधा कुलकर्णी आणि प्रल्हाद शेलाळकरला उभं केलं, त्यानंतर ते दोन्ही नगरसेवक निवडून आणलं आम्ही, त्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या ठिकाणी लोकांचे जे गरजू काम आहेत त्या ठिकाणी रस्ते असतील, फुटपाथ असतील, गटर असतील, हॉस्पिटल असतील, त्या ठिकाणी शाळेचे कामं असे खूप मोठे मोठे माध्यमचे ह्या कामात 2000 पासून स्टार्ट केले तर आज 2015 संपत आलं, त्या कालकिर्दीमध्ये अतिशय आम्ही लोकांना जे आवडेल ते कामं केले। आज नाईक साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शाळेचे इमारत बांधले, पाण्याची टाकी बांधले, भूमिगत त्या ठिकाणी पाईपलाईन टाकलेले आहेत, नागरी आरोग्य केंद्र बांधले, समाज मंदिर बांधले, असे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे त्या ठिकाणी बुद्धविहार बांधलेले आहेत 2, मग त्या ठिकाणी हिंदू धर्मासाठी त्या ठिकाणी दुर्गा माता मंदिर, ते मुस्लिम समाजाला जे काय मदत करता येईल मस्जिदला वगैरे, अशी खूप असे काय कामं केले नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि ही काम सतत ते चालूच राहील, हे काम का बंद राहणार नाही आमचे। त्या ठिकाणी मी असन, माझे इतर जे नगरसेवक असतील, माझ्याबरोबर सहकारी जे नगरसेवक असतील, त्यांच्या माध्यमातून हे सगळं आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून हे काम करत आलो। आपण किती वर्ष नगरसेवक आहात? आता गेल्या महापालिका स्थापना झाल्यापासून आम्हीच त्या ठिकाणी, बोलायला काय हरकत नाही, महानगरपालिका स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी मी उभं करत होता, त्या ठिकाणी अजून 3 नगरसेवक आमचे वाढले। ह्या महापालिका स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी लोकांची ह्या ठिकाणी पाणी पियायची मुश्किल होती की त्या ठिकाणी विहिरीतलं आम्ही पाणी प्यायचे, या ठिकाणी ते विहिरीतले पाणी त्या ठिकाणी नळ आणले, लाईट आणले, ह्या ठिकाणी माध्यम ह्या सर्व काय गोष्टी लोकांची जे मूलभूत सुविधा आहे ते संपूर्ण लोकांना जे लागणारे वस्तू होते ते सर्व सोडवलेले ते। साधारणतः समस्या या पाणी पिण्याच्या समस्या इथं होत्या याच्या अगोदर, निवडणूक लढवण्याच्या अगोदर किंवा निवडण्याच्या अगोदर समस्या होत्या त्यावेळेस, त्या ठिकाणी लोकांची एवढी परिस्थिती बिघडत होती, त्या ठिकाणी आम्हाला स्टँडपोस्ट दिलेलं होतं 95 ला 2000 ला, ज्यावेळेस 95 ला ज्यावेळेस लोकांना स्टँडपोस्ट होते, एवढी मारामारी व्हायची त्या ठिकाणी लोकांची, महिलांची तर एवढी परिस्थिती बिकट होती, एखादा हंडा घेऊन त्या ठिकाणी लाईन लागायची, बरेच लपडे होत राहायचे महिलांचे,
डोके फोडून घ्यायची, त्या ठिकाणी एवढी परिस्थिती बिकट होती की हा प्रश्न कधी सुटला हा मुसीबत होता। आम्ही आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस बोललो की नाईक साहेबांनी स्वतः पाईपलाईनला पैसे दिले, त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या करूच्या अगोदर आम्ही वैयक्तिक आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरपूर तिन्ही वाड्यात त्या ठिकाणी पाईपलाईन टाकले, त्या माध्यमातून त्या ठिकाणी 200 फुटावरती जे पाईप स्टँड पोस्ट होते आम्ही 50-50 फुटावरती स्टँड पोस्ट आणण्याचे प्रयत्न केले। त्यावेळेस लोकांना जे सुविधा पाहिजे होतं महानगरपालिकेच्या माध्यम आपण संपूर्ण त्यांना सुविधा दिलेले आहे। आता काय मला वाटत नाही की त्या ठिकाणी आज आदरणीय दादा बोलले की 4 पैसे झाले तर आपल्याला डेव्हलप करायचे, त्या ठिकाणी लोकांना टावरमध्ये जर गेले की तेवढे एक आनंद आहे आम्हाला आणि ती व्हावं अशी इच्छा आहे नाईक साहेबांच्या माध्यमातून। आरोग्याबाबत इथं कोणत्या समस्या होत्या, म्हणजे लोकांचा आजारी पडणं किंवा त्यांचं खराब होणं, आरोग्याबाबत काय होतं? आरोग्याबद्दल त्या ठिकाणी वाशिंदला तर महानगरपालिकेने मोठं रुग्णालय बांधलेलं आहे, त्या ठिकाणी आणि माताबाल रुग्णालय तुर्भ्याला आहे, त्या ठिकाणी डिलिव्हरीचे प्रश्न असतील हे खूप लोकांना अडचणी व्हायचे, त्या ठिकाणी लेडीजला घेऊन जायचे, गाडीची सुविधा नव्हते, रिक्षात जायचे, हे असे काही गोष्टी होते। महानगरपालिकेने 95 त्या ठिकाणी महानगरपालिकेची वाशीतला रुग्णालय मोठे बांधले, परत तुर्भ्या गावात माता रुग्णालय बांधले, असे या याच्यातून खूप काय सुविधा झाले की लोकांना खूप जे काय गरजू मूलभूत सुविधा होते ती गरजू पूर्ण झाले त्यांची। राहिले त्या ठिकाणी छोटे मोठे आजार आहे, त्या ठिकाणी मलेरियाचे आजार आहे, त्या ठिकाणी दुसरे कुठले काही छोटे मोठे आजार असतात, त्या ठिकाणी UHP आपण या ठिकाणी बांधलेलंच आहे, छोटे मोठे या ठिकाणी होतात। त्या ठिकाणी आमची एकच मागणी आता की ह्या इथल्या रहिवाशांची की मोठं एक नागरी आरोग्य केंद्र की डिलिव्हरीचे प्रश्न माता रुग्णालय बांधायचे ते एक प्रश्न आहे, ते काय एक जिल्हा परिषदेचे गोडाऊन त्या ठिकाणी नाईक साहेबांनी बऱ्याच वेळेस मिटिंग घेतलेली आहे, त्या माध्यमातून थोडी अजून एक पुढचे 1-2-3 मिटिंगमध्ये झाली तर ते चांगलं होईल, त्या ठिकाणी मोठं आरोग्य केंद्र बांधता येईल। आरोग्य इथल्या नागरिकांचं चांगलं राहावं, अबाधित राहावं, ते लोक आजारी पडू नये किंवा त्यांना आजारापासून लांब राहावे, त्यासाठी तुमचे कोणते प्रयत्न असतात? नाही, माझे तर नेहमी प्रयत्न असतात त्या ठिकाणी बाबा लोकांचे तंदुरुस्त चांगले राहावं, त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचे आजार होता कामा नये, ह्या गोष्टीचे जास्तीत जास्त आम्ही लक्ष घेत त्या ठिकाणी लोकांपर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचवतो। त्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र आमच्याकडे आहे ऑलरेडी, छोटं मोठं मोठं प्रश्न असेल त्या ठिकाणी महानगरपालिकेची वाशिला आहे, तुर्भे गावात आहे, हे या अशा माध्यमातून आम्हाला हे एवढं जे काही सुविधा आहे, ज्या त्या ठिकाणी झोपडपट्टीत 5 विभाग आहेत, त्या ठिकाणी हनुमान नगर आहे, इंदिरा नगर आहे, आंबेडकर नगर, गणेश नगर, तुर्भा स्टोर, ह्या 5 विभागामध्ये 2-2.5 लाख लोक वस्ती आहे। हे ह्या ठिकाणी मी स्वतः मागणी केल्या आयुक्तांना, गेल्या महिन्यात जराड साहेब असताना मी पत्र दिलेलं आहे, त्या ठिकाणी ह्या माध्यमामध्ये या 5 वाड्याच्या माध्यमातून एक नागरी आरोग्य केंद्र जर मोठे झाले की ह्या लोकांना की पुढं वाशीला तुर्भे गावाला जायला ह्या ठिकाणी सोयीस्कर होईल, खर्च वाचेल त्यांचं, की ह्या माध्यमातून या झोपडपट्टीत जर नागरी आरोग्य केंद्र झालं अतिशय चांगलं होईल, ह्या माध्यमातून हे लवकरात लवकर हे काम आम्ही पूर्ण करून घेऊ। साधारणतः कोणती शिबिर किंवा असं कोणतं आयोजन केलं जातं का आपल्याकडून? त्या ठिकाणी आम्ही नेत्र शिबिरीचे आयोजित करतो, त्या ठिकाणी डोळा तपासणी रोग आहे, एड्सच्या संदर्भात असेल, त्या ठिकाणी मलेरियाच्या संदर्भात असेल, हे काय योजना आहेत ते लगातार आम्ही गणपतीच्या माध्यमातून, नवरात्रीच्या माध्यमातून, असे भरपूर काय होळीच्या माध्यमातून तरी आम्ही 1-2 महिने तरी असे कार्यक्रम राबवत असतो आम्ही, त्या ठिकाणी लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचले पाहिजे। साधारण शिक्षण खूप महत्वाची गोष्ट असते, शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं कोणतं काम झालं आपण केलं या वॉर्डामध्ये, आपण नगरसेवक असताना किंवा आपण सामाजिक दृष्टिकोनातून? त्या ठिकाणी शाळेची खूप मोठा अडचण होते, त्या ठिकाणी आमची मुलं तुर्भा गावात त्या ठिकाणी मराठी सामंत स्कूलला, त्या ठिकाणी लोकांना रेल्वे म्हणजे एक्सप्रेस हवे वळवून जायला लागत होते, त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही नाईक साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी शाळेची व्यवस्था केले, 7वीपर्यंत चालू केले, आज आम्ही 10वीपर्यंत शाळा चालू केले, लोकांना आज पुढा भविष्यात किती मागणी आहे आमचं की 12वीपर्यंत झालं हे 5 विभागासाठी अतिशय चांगलं होईल, आणि ते नाईक साहेबांना पण पत्र दिलेलं आहे, नाईक साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा काम पूर्ण होईल असं आमचं विचार आहे। तुम्ही सातत्याने सर्वांना मदत करायचा, सहकार्य करायचा, शिक्षण क्षेत्रामध्ये आपण नागरिकांना कोणकोणते सहकार्य केलं आतापर्यंत, म्हणजे खासगीरित्या स्वतःहून त्यांना जे लागणारे वह्या बुकं ह्या माध्यमातून डोनेशन, आज मुलं ज्याची शिकायची कॅपॅसिटी असते अशा लोकांना आर्थिक मदत नसल्यामुळं काही मुलं घरी असतात, अशी मुलांना 10-10, 15-15 ते मी दत्तक घेतो आणि त्यांचे जास्तीत जास्त शिकायचे प्रयत्न माझ्याकडून मला जेवढा प्रयत्न होईल मी करतो आणि याचे पुढेही करत राहील। ज्याला कुठं उच्च शिक्षणापर्यंत जायचं असेल तिथपर्यंत आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून ते खर्च मी सतत करत राहीन आणि याच्या पुढेही करत राहीन, तसंच हे चालू राहील मोहीम। साधारणतः 10वी आणि 12वी SSC आणि HSC हा तरुणांचा एक टर्निंग पॉईंट असतो जीवनातला, तर त्यांच्या 10वी आणि 12वीची
त्यांना परीक्षा सोपी जावी यासाठी कोणत्या शिबिरांचा व्याख्यानमालांचा आयोजन आपल्या तर्फे करत आहात? या आदरणीय आमचे आमदार साहेब संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही नेहमी राबवला जातो आणि हा कार्यक्रम सतत प्रत्येक वर्षी आदरणीय संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू असते. काही त्या ठिकाणी झोपडपट्टीची मुलं असतील, कॉलनीतली मुलं असतील, हा संपूर्ण ह्या त्याची लाभ मुलं आमचे घेतात. आता हा झाला शिक्षणाचा प्रश्न. आता आपण थोडं नागरी प्रश्नांवर येऊ. महिला, प्रत्येक घरामध्ये महिला हा खूप मोठा विषय असतो. महिला जर सुखी राहिल्या तर ते घर ऑटोमॅटिक सुखी राहतं, चांगलं राहतं. तर महिलांसाठी आपल्याकडून कोणकोणते प्रयत्न करायचे, कोणकोणती कामं करण्यात आली महिलांसाठी, त्या ठिकाणी उन्नतीसाठी सक्षमीकरणात? महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही गेल्या वेळेस 150 शिलाई मशीन वाटले. त्या ठिकाणी विधवा महिला असतील, गरीब गरजू महिला असतील, अशा लोकांना, विधवा महिलांना त्या ठिकाणी शिलाई मशीन, त्या ठिकाणी जे बेगरजू महिला आहेत अशा लोकांना पापड मशीन, शेवई मशीन, असे हजारो संख्येने आम्ही हे पापड मशीन, शेवई मशीन, त्या ठिकाणी मिरची काण, हा सगळं वाटप केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून ते काम करतात. राहिले काही महिलांचे की काही लोक मार्केटमध्ये ते लोक डिंक वगैरे वेचायला जातात, ती जे मार्केटमध्ये जाण्याऐवजी या तुर्भाष्ट्रमध्ये त्यांना व्यवस्था करून दिलं आहे. त्या ठिकाणी रोजगार ह्या ठिकाणी घरी बसले बसले ते डिंक वेचायचं काम करतात. प्रत्येकाला महिलांना रोजगार ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणतं महिलांचं सक्षमीकरण केंद्र उभारण्याचा आपला मानस आहे का भविष्यामध्ये? त्या ठिकाणी आज आमचं ते महिला केंद्र सक्षमीकरणासाठी एक मोठा प्रोजेक्ट उभा करायचं होतं. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या गोडाऊन काही कारणामुळे थांबल्यामुळं ती प्रोजेक्ट थांबलेले आहे. ते जर लवकरात लवकर झालं आणि त्या ठिकाणी आम्ही ती महिला सक्षमीकरण केंद्रासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठा रोजगार उपलब्ध करून देऊ. कारण की महिला खूप महत्त्वाचा विषय असतो. अजून एक गोष्ट आहे महिलांसाठी की महिला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये खासगीरित्या आपल्याकडून कोणकोणत्या गोष्टी आतापर्यंत करण्यात आल्या आणि भविष्यकाळात आपण कोणत्या यासाठी करणार आहोत? की बाबा एक हे महानगरपालिकेत झालं, महानगरपालिका योजना बघायला किंवा काय, पण वैयक्तिकरित्या आपण कोणकोणत्या त्यांना सहकार्य करावे असतात? आज माझ्या माध्यमातून ते बोलायचे म्हणजे खासगीरित्या जे आता मी ते बोलणं मलाही योग्य वाटत नाही. आपण जर सगळे तिथले लोकांना जर विचारलं, लोक तुम्हाला त्याची प्रतिक्रिया देतील. माझ्या तोंडाने सांगणं ते मला योग्य वाटत नाही. आता आपण थोडं युवकांकडे वळू. युवकांचा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. युवक हे आपल्या देशाचे भविष्य असतात. त्या युवक वर्गासाठी आम्ही फिरतो आपल्या वॉर्डमध्ये कधी आपल्या अनुपस्थितीमध्ये गैरहजर होते तेव्हा युवकांकडून आपलं त्यांच्या तोंडामध्ये आपलंच नाव असतं. सर, नक्की युवकांसाठी आपण कोणती अशी कार्य केली की ते एकदम फॅन झाले तुमचे? मी युवकांसाठी मी लहानपणापासून मलाही सवय आहे. आज मुलांची नोकरीचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी व्यायामशाळेचे असतील, भरपूर काय आज त्यांना रोजगार नाही. काही मुलांना मी त्या ठिकाणी बरेच आम्ही ग्रुपमध्ये बसलो की मुलांना मी सांगतो बाबा तुम्ही हा झाडू खात्यात नोकरी लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मना आपल्या अंगात एक कला पाहिजे, त्या ठिकाणी एकदा ड्रायव्हिंग लायसन्स घ्या. आदरणीय नायक साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम घेतले. जेवढेही मुलं 10वी 8वी 9वी झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी लायसन उपलब्ध करून दिलं. अशा लोकांना त्या ठिकाणी परिवहनमध्ये आणि त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून त्यांना नोकरीचे प्रश्न सोडवलेले. आज अशा मुलांचे आमच्या तिन्ही प्रभागामधून, तिन्ही नगरसेवकांच्या माध्यमातून, आदरणीय नायक साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 250 ते 300 पोरं मी कामाला लावलेले महानगरपालिकेमध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी, युवक वर्गासाठी थोडक्यामध्ये जी कळायला मुलं आहेत त्यांच्यासाठी कोणता असा एक म्हणजे प्रोजेक्ट करायचा, प्रकल्प असा करणार तुमचा मानाचा की आपण करा तरी या युवकांसाठी काय करायला पाहिजे पुढे जाऊन? तर आज मेन मुलांचे शिक्षण हा महत्त्वाचा आहे. का आज ह्या झोपडपट्टी भागात खरोखरच आदरणीय नाईक साहेब पण आम्हाला बरेच वेळा सांगितलेलं आहे की मुलांना सुरेश जास्तीत जास्त शिकवायचे प्रयत्न करा. की आज परिस्थिती अशी आहे, त्या ठिकाणी मुलं आई वडील बिचारे कामाला जातात, मुलांची परिस्थिती शाळेत पाठवतात, मुलगा येतो अभ्यास करत नाही. त्या ठिकाणी या झोपडपट्टीत मुलांची एवढंच प्रॉब्लेम आहे की त्या ठिकाणी शिकू शकत नाही. की जर मुलं जर आई वडील मुलांचं बघितलं मग त्यांचं कामाधंद्याची तोटा होते. जर त्यांना बिचारे त्यांच्या हातावर मजुरी असल्यामुळं त्या मुलांची त्या झोपडपट्टीत मुलांना जास्त शिकू शकत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच माध्यमातून आदरणीय नाईक साहेब बोलले की ह्या ठिकाणी 10वीपर्यंत शाळा पाहिजे. त्या ठिकाणी 10वीपर्यंत शाळा जरी असले, उद्या 12वीपर्यंत झालं की त्या ठिकाणी आई वडील जर एखाद्या मुलाचेच मागे राहिले की त्यांचा खाण्याचंही मुश्किल होते, त्या लोक बिचारे रोजगार केल्याशिवाय त्यांचेही पोट भरत नाही, अशी मोठा हा प्रश्न या झोपडपट्टीत आहे. आता हा युवकांचा प्रश्न आला, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर येऊ. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या माध्यमातून कोणकोणती कार्य झाली आहे? आज ज्येष्ठ नागरिकांसाठी मी स्वतः त्यांना एक ज्येष्ठ नागरिक संस्था स्थापना करून दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आणला त्यांना काय जे गरजू असेल
त्यांना कुठे काय जाणे येण्याचे फिरायचे असेल, कुठे जा बाहेर चालले, फिरायला चालले, पिकनिकला चालले, अशा ठिकाणी त्यांना जे जे मदत पाहिजे माझ्याकडून ती मदत मी पुरवतात. आणि माझ्याकडून नाही झालं आदरणीय नायक साहेबांच्या माध्यमातून त्यांना काय जे काय फंड असेल ती फंडी काढून देतो. मग आता या झाला सर्व जनरल महत्वाच्या गोष्टी की नागरिकांसाठी काय केलंय, तर मूळ मुद्द्यावर येणं आता महत्वाचं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये रस्ते पाणी गटर मीटर आपण जे बोलतो हे कोणकोणती कामं झाली आपल्या वॉर्डामध्ये आपण करून घेतली महानगरपालिकेच्या मागे लागून आपल्या सानिध्यातून. महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय नायक साहेबांच्या माध्यमातून जे जे मूलभूत सुविधा आहेत महानगरपालिकेचे ते संपूर्ण लोकांपर्यंत मी पोहोचवलेले, असे कुठले काम राहिले नाहीत की लोक माझ्यावर नाराज राहतील की आमच्या आदरणीय नायक साहेबांवर नाराज राहतील, असे कुठले काम राहिले नाही. संपूर्ण कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम आहेत ते संपूर्ण सुविधा लोकांपर्यंत पोहोचवले. दोन महत्वाची कामं सांगा जे आपले एकदम पायलट प्रोजेक्ट होते ते आपण केले, म्हणजे पायलट काम आपण बोलू शकतो की लोकांना त्याच्यामुळे असा असा फायदा पोहोचला. तर आज मेन जलकुंभ बांधले, त्या ठिकाणी भूमिगत जलकुंभ बांधले, उच्चस्तरीय जलकुंभ बांधले, हे असे मंदिरे जे कामं झाले आहेत, असे हे मोठे मोठे कामं बुद्धविहार झालेले आहेत, शाळा झालेल्या आहेत. मेन महत्त्वाचे कामं जे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, मंदिर असेल, मस्जिद असेल, या अशा लोकांचे जे धार्मिक कुठल्याही स्थळाची कामं असतील हे कामं महत्त्वाचे सगळ्यांचे लोक कामं केले. त्या ठिकाणी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा कुठलाच विषय इथं नाही, सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांना एकत्रित घेऊनच काम करतो आम्ही, असं नाईक साहेबांचाच आम्हाला आदेश आहे. त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे. इथे कामगार वर्ग पण आहे, येतो मिता प्रसाद पण येतो, कामगार वर्ग पण आहे. कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी आपले कसे प्रयत्न राहतात? हे खूप मोठा कामगार वर्ग आहे या भागामध्ये, कारण की रोज हातावर पोट धरून खाणारी लोक आहेत, काम करणारी लोक आहेत, त्यांना खूप कमी पगार आहे, कमी जास्त पगार आहे, त्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी आज लोकसंख्या एवढी वाढलेली आहे. आज बरेच कंपनी आज इंडस्ट्रीगिरीमध्ये आज सगळे बाहेर गेलेत, गुजरातला गेलेत, काही ठिकाणी बाहेर चाललेत. रोजगारचा खूप मोठा प्रश्न आहे. आज लोकसंख्या वाढल्यामुळे आज लोकांची नोकरीची प्रश्न मोठं, खूप मोठं आहे, गंभीर प्रश्न झालेले आहेत. आज एवढ्या लोकांना, हजारो लोकांना नोकरी तर देऊ कोणी शिकत नाही. आज त्यांना माझंच एकच म्हणे, जेवढी आमची झोपडपट्टीले यंग मुलं असतील त्यांनी नोकरीचे न जाता कुठेतरी स्वतःचे बिझनेस करावे. कुठलाही आहे, भाजीपालाचे असो, त्या ठिकाणी मोटरसायकल आपला रिक्षा असो, टेम्पो असो, अशा जर धंद्यात या लोक घुसले काहीतरी यांचं पुढं भविष्यात काय चांगला होईल. आता प्रत्येकाला नोकरी भेटणं हा मुश्किल आहे. पुढं जसं आता यांनी विषय काढला क्रीडा क्षेत्राचा, क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी निश्चित पुस्तकी क्रीडा न होता जरा खेळकूद पण केली पाहिजे, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी करा पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले पाहिजे. या हे कसं आपण राबवत आपल्या प्रभागामध्ये? तर आज आमच्या इथं खूप मोठं प्रश्न होतं ते क्रीडा क्षेत्राचे, की आम्हाला तिन्ही प्रभागामध्ये झोपडपट्टीमध्ये एक तर मैदान नव्हतं. तीन प्रभाग म्हणजे कोणते? एक 41, 42, 60 जुनेवाले जुने 41, 42, 60 मध्ये हा खूप मोठा प्रश्न होता. आज मुलं, छोटे छोटे मुलं आज गांजा ओढ, सिगरेट ओढ, असे नशात खूप मुलं गुंतले होते की मी प्रत्येक वेळेस विचार करते यांना सांगून काही ठिकाणी मी जेवढी किराणा दुकान आहेत तेवढ्या सगळ्याचे त्या ठिकाणी आमचे ग्रुप मोर्चा काढून संपूर्ण वायटिंग बंद केले, तिकडे जे नशा पदार्थ आहे सगळे बंद केले. की आता पुढं प्रश्न असा की हे सगळे हे सुटणार कसं, हे या उद्देशाने मी विचार केला की बाबा पूर्ण एक क्वारीचे खड्डा होता त्या ठिकाणी, ते खड्डा पुरा स्वतः मी फिलिंग केले, स्वतः सो खर्चाने पूर्ण फिलिंग करून हजारो गाड्या मध्ये टाकून फिलिंग करून नंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरा कंपाऊंड मारून आज ग्राउंड तयार केलेलं आहे. त्या ग्राउंडच्या माध्यमातून आज मुलं भरपूर क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात. ह्या माध्यमातून मुलांचे कुठेतरी ते नशा करायचे ते विसरले, आज खेळायच्या नादीला आज लागलेले आहेत मुलं. साधारणतः येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या आपल्या प्रभागामध्ये जो नवीन किती 100 आपला हा नवीन प्रभाग जो पडला आहे आता 68 मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची म्हणजे प्रकल्प आणावे असं वाटतं किंवा कोणत्या प्रकारची कामं करतात आपण पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये? येणाऱ्या भविष्यामध्ये तसं काम आम्ही कुठले ठेवलेलं नाही, काम तर सगळे झालेले आहेत. आता या गोष्टी नगरसेवक द्यायचा की नाही, लोकांनी ठरवायचे नगरसेवक निवडून द्यायचे. नगरसेवक उभं राहावं की नाही, काम राहिलंच नाही त्या ठिकाणी. काम खरोखरच जेवढे जे कामं करायचं होते आम्ही 5 वर्ष संपूर्ण काम झाले. आम्हाला फक्त आमचं एकच इच्छा आहे, आदरणीय नायक साहेब बोलले होते की बाबा हे एरिया डेव्हलप करायचे, आमचं एक स्वप्न आहे सगळ्यांना बिल्डिंगमध्ये जायचे, तेवढं एक स्वप्न पूर्ण व्हावं आमची इच्छा आहे बस. एक शेवटचा प्रश्न, आता आपण इथल्या नागरिकांना काय संदेश द्याल? मी इथले तमाम जनतेला आजच माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांना आज मी मीटिंग घेतलं होतं. खरोखरच 20 वर्षापासून मला त्यांनी भरभरून प्रेम दिलेले आहे, आदरणीय नायक साहेबांच्या माध्यमातून असू दे, आमच्या माध्यमातून आमच्या कामाच्या स्वरूपाने असू दे, त्या ठिकाणी लोकांनी एवढे भरभरून प्रेम दिले मी त्यांचं आयुष्यभर त्यांच्या ऋणी विसरू शकत नाही. खरोखरच
त्यांना मी मनापासून त्या सर्व तिन्ही वाड्यातल्या संभ कार्यकर्ता महिला कार्यकर्ता मनापासून त्यांना मी आभार मानतो। तीस ते चाळीस वर्षात मी त्रिवाटून या ठिकाणी राहतो तेव्हा सुरज कुलकर्णी हे आर्थिक मदत गोरगरिबांचे सहाय्य करणारे आणि संकट समय धावून येणारे सुरज कुलकर्णी आहेत आणि त्याने आतापर्यंत 15 ते 20 वर्षामध्ये सर्व जनतेचे प्रश्न सोडले आहेत। गटर असेल, पाणी असेल, सुख दुःख असेल, या सर्व लग्न दिसूया या सर्व विवाहामध्ये अगदी कुलकर्णी साहेब आघाडीवर आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना आनंदाने कार्य सम्राट आणि दालत मंत्री त्यांचं कार्य इतकं चांगलं आहे की ते त्रिभाटोळचा कोणताही मुंशी 5 वर्षापासून 60 वर्षापासून मुंशी विसरू शकत नाही असं कुलकर्णी साहेबांनी या त्रिभाटोळचं बीज पेरलेलं आहे। त्याच्याबद्दल सर्व माणसाची आपुलकी अतिशय चांगली आहेत आणि कुलकर्णी साहेब प्रत्येक कोणत्या माणस सुख दुःखाला धावून येणारे माणसं आहेत। त्यांच्या अंगी हमपणा गर्वपणा जातभेद धर्म मुळीच नाही। त्यांनी प्रत्येक समाजातील आपापल्यापर्यंत मंदिर बांधून दिलेत, विहार बांधून दिलेत, सर्व कार्यक्षेत्राकडे शाळा बांधले। डॉक्टर साहेब आंबेडकरची मोठी शाळा त्याच्यामध्ये 100% त्यांचा साथ आहे आणि हे जर सर्व कार्य असेल आदरणीय माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सहकार्याने त्यांनी अतिशय सहकार्य केले आणि त्यांच्याकडे कधी गेलं तर त्यांच्या मनामध्ये हमपणा गर्व कधी नाही। रात्री 12-12, 1-1 वाजता प्रत्येक घरून जर फोन आला तर त्या घरी जाऊन ते सुखदुःखामध्ये समूह असेल। म्हणजे आदरणीय दादासाहेबांविषयी एवढे आदर आमच्याकडे की असं कुणीच नाही। या उद्याच्या निवडणुकीला जर कोणत्या लोक आले तर आम्ही त्या लोकांना किंमत देणार नाही। आमच्या एकच दादा ते म्हणजे सूर्य कुंडला आहे। पावसाळ्यामध्ये पाऊस पडतोय, छत्र्या उगवतात, तसं येणाऱ्या लोकांची गत होणार आहे तेव्हा आमचे दादा कायमचे नगरसेवक या ठिकाणी आहेत। मला वाटतं उद्याच्या भावी पिढीमध्ये ते महापौर व्हायची आमची अपेक्षा आहे की आम्ही इथं त्रिभाटोळमध्ये लहानपणापासून मोठं झालेलो आहे। इथं काहीही गरज असेल, मामा कधी रात्री बेरात्री हॉस्पिटल असो, लग्न असो किंवा कोणतेही कार्य असो, मामा त्या ठिकाणी आलेले आहेत। रात्री पण असो, 2 वाजता 3 वाजता काय घडलेलं असेल तर मामा स्वतः घरातून निघून आपल्या सर्वांवरती म्हणजे यायला तयारीला रेडी असतात मामा। तर आमचं मत तर हेच असेल की मामाचे हवे 20 वर्षापासून तेच मदत करतात आहे सर्वांना, गरिबांना। इथं काहीही सुविधा नव्हत्या तर मामासाहेब मामांनी सगळ्या सुविधा केलेल्या आहेत, नायक साहेबांनी केलेल्या आहेत, मामांनी केलेल्या आहेत। पण मामा जेव्हा पुढं होते तेव्हाच सर्वीकडून झालेलं आहे। तर आमचा तर एवढा विषय असेल की आम्ही मामा तर मामाचा जीव धरून आम्ही जे असेल ते मामासाठी आम्ही करायला रेडी आहोत। कुलकर्णी साहेबाबद्दल असे आमचे मत आहेत यंग मुलांचे, या ठिकाणी पहिला माझ्या वयाचे मुलं चोरी करायचे, गांजा प्यायचे, मेडिकलमध्ये व्हाईटनर प्यायचे, त्यांना काय कामधंदा नव्हता आणि बुद्धी नव्हती, आपलं मार्केटमध्ये जायचं चोरी करायचे। पण अशा यंग मुलांसाठी कुलकर्णी साहेबांनी स्वतः त्या मुलांसाठी जिम खोललेला आहे, क्रिकेट ग्राउंड खोललेलं आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणाचं आता आमच्या गलीतले खूप काय प्रॉब्लेम होते, फक्त आमच्याच गलीत नाही पूर्ण त्रिभाटोळमधले सांगतो, कुठली एक मुलगी आली समजा तिला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंय, आता माझ्यासारखा मुलगा, आता मला 2 लेकरं आहेत, एक पोरगा एक पोरगी, मी कुठपर्यंत शिकवणार आहे, पहिली दुसरी, नंतर शिकायला अवघड येते। पण त्या ठिकाणी जर मी कुलकर्णी साहेबाकडे गेलो की दादा माझी अशाच्या परिस्थिती आहे, माझ्याकडे नाही आहे, बिंदात डोळे झाकून खिशात हात घालतात, म्हणत नाहीत किती आहेत काय आहेत, डायरेक्ट दान करतात, त्यामुळं आम्ही त्यांना दानवीर बोलतो। दुसरं समाजसेवक म्हणून आहेत पण कुठली जात भेद मानत नाही, ते मार असेल, मांग असेल, नावे असेल, चांबार असेल, अशा कुठल्याही जातीला ते म्हणत नाही की ही जात आहे, ती बिंदास मदत करतात। लग्नासाठी सोलापूरला, रत्नागिरीला, पुण्याला कुठं कुठल्याही मुलीचं लग्न असेल त्या मुलींसाठी मुलांसाठी बस देतात, बसमध्ये डिझेल टाकून परमिशन लागते, इथून मी बी ड्रायव्हर आहे, इथून परमिशन लागते, ते परमिशन बी काढून देतात। आणि समजा आता माझा बाप वारला तर माहीत मी करायला पाहिजे, माझ्या मुलाचा बड्डे तर मी करायला पाहिजे माझ्या पैशाने, तर माझ्या बहिणीचं लग्न तर माझ्या पैशाने। पण इथले स्थानिक लोक ह्यांना वडील मानतात, मी सुद्धा माझ्या बापच मानतो, आपल्या बापाकडेच आपण मदत मागायला जातो, तर ते सहकुशीने कुलकर्णी साहेब मदत करतात। या त्रिभाटोळमध्ये ते एक आमचे देवच आहे, आम्ही एक देवाची त्यांना बुद्धी दिलेली आहे, जोपर्यंत आमचे दादा नगर सेवक आहेत तोपर्यंत आम्हाला कुठलंच कमी नाही। आणि आमची एवढी अपेक्षा आहे का आमचे दादा नगर सेवक शेवटपर्यंत राहिलेच पाहिजे। आणि त्यांनी एवढे कामं केलेत, गटरीचे कामं केलेत, त्यांनी आम्हाला पाण्याची कमी केलेली नाही, पाणी भरपूर आहे, वरनं त्यांच्यापासून आमच्या हॉस्पिटलचा खर्च फुकटच करतात ते। अजून तुम्हाला सांगते त्यांनी मैतीला, तुम्हाला सांगते लग्नाला, अजून नाहीतर मुला कुणाच्या घरांच्या कामाला, पुन्हा कुणाच्या घरावर पत्रे टाकायसाठी भरपूर काय त्यांनी आमच्यासाठी सुविधा केलेल्या आहेत। तर आमची एवढीच अपेक्षा आहे का आमच्या दादाच आम्हाला नगरसेवक पाहिजे आणि शेवटपर्यंत आम्ही दादाच्या पाठीमागंच उभे राहणार आहेत।
आम्हाला दुसरा नगर सेवक नकोचे। आज आपण माननीय सभापति स्थायी समिति नवींबी महारपाले यांच्या वॉर्डचा राउंडअप केला, त्यांच्याकडून जाणून घेतली त्यांनी कोणकोणती काम त्यांच्या कार्यकाळात केली आहे, त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये कोणकोणती काम करणार आहेत ते त्यांनी सर्व सांगितलं। त्यांनी आभारी मानले इथल्या जनतेचे की ऋणही मानले की ते ऋणी आहेत की त्यांनी जनतेने इकडच्या त्यांना निवडून दिलं, त्यांना जनसेवेचा त्यांना एक चान्स दिला करण्याचा। सुदीप घोलप, पालिका प्रशासन, तुर्बे स्टोर।